नमस्कार, मी सुप्रिया, सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये. हेल्थ केअर तीन टप्प्यात, प्रीप्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर. आजचा आपला टॉपिक आहे प्रेग्नन्सी रिलेटेड, प्रीप्रेग्नन्सी रिलेटेड. दोन्हींना याचा फायदा होईल या व्हिडिओचा. म्हणजे जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असाल तर ही गोष्ट तुम्हाला माहीत हवी, आणि जर प्रेग्नंट असाल तरी ही गोष्ट माहीत असावी अशी आहे. ती म्हणजे सेम ब्लड ग्रुप, नवरा आणि बायकोचा सेम ब्लड ग्रुप असल्यावरती काही प्रॉब्लेम येतो का, हा जो तुमच्या मनात प्रश्न असतो, तर ते व्यवस्थित मी आज तुम्हाला समजावून सांगते की कधी प्रॉब्लेम येतो आणि काय असतं ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. सेम ब्लड ग्रुप म्हणजे हजबंडचा ए पॉझिटिव्ह, वाईफचा ए पॉझिटिव्ह असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवलं पाहिजे, हजबंडचा मग कुठलाही एक असू द्या ब्लड ग्रुप, म्हणजे ए पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, कुठलाही असू द्या, दोघांचाही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असेल काहीच प्रॉब्लेम नाही. हजबंडचा जर निगेटिव्ह असेल, म्हणजे समजा ए निगेटिव्ह आहे आणि वाईफचा ए पॉझिटिव्ह आहे, तरीही काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे कुठलाही ब्लड ग्रुप, त्याच्यामध्ये आरएच फॅक्टर इथे महत्त्वाचा ठरतो. म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे जे असतं ते असतं आरएच फॅक्टर. तर ब्लड ग्रुपबद्दल आता मी जास्त बोलत नाही, आता आरएच फॅक्टरबद्दल आपण बोलूया. म्हणजे दोघांचा आरएच फॅक्टर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असेल काहीच प्रॉब्लेम नाही, दोघांचा आरएच फॅक्टर हा निगेटिव्ह निगेटिव्ह असेल काहीच प्रॉब्लेम नाही, हजबंडचा आरएच फॅक्टर निगेटिव्ह असेल आणि वाईफचा आरएच फॅक्टर पॉझिटिव्ह असेल तरीही काहीच प्रॉब्लेम नाही. पण वाईफचा आरएच फॅक्टर निगेटिव्ह असेल आणि हजबंडचा आरएच फॅक्टर पॉझिटिव्ह असेल तर अशा केसेसमध्ये बॉडीमध्ये अँटीबॉडीज क्रिएट होऊ शकतात ब्लडमध्ये. ते सगळं मी पुढे समजावून सांगते. तर कधी प्रॉब्लेम येऊ शकतो हे तुम्हाला कळालं. काय प्रॉब्लेम येतो, मिसकॅरेज होणं, काही ॲबनॉर्मॅलिटीज निर्माण होणं बाळामध्ये, ते पण फर्स्ट प्रेग्नन्सी ही सेफ असते, सेकंड प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येतो. पण आजकाल फर्स्ट प्रेग्नन्सीच्या आधीच टेस्ट वगैरे करून प्रेग्नन्सीमध्ये अँटीडी इंजेक्शन दिलं जातं, तर अँटीडी इंजेक्शनबद्दलसुद्धा तुम्हाला मी माहिती देईन. आता जो हजबंडचा पॉझिटिव्ह जो ब्लड ग्रुप असेल किंवा जे पॉझिटिव्ह फॅक्टर आरएच फॅक्टर असतो, त्याच्यामध्ये एक अँटीजन ज्याला डी अँटीजन, आरएच अँटीजनलाच डी अँटीजन म्हटलं जातं, डी अँटीजन प्रेझेंट असतो. आणि जिथे निगेटिव्ह ब्लड ग्रुप असतो तिथे डी अँटीजन प्रेझेंट नसतो. ठीक आहे, एवढं तर तुम्हाला कळालं. आता अशा केसेसमध्ये जेव्हा प्रेग्नन्सी राहते, जेव्हा आईचा हा निगेटिव्ह आरएच फॅक्टर असतो, तर होणारं बाळ हे एकतर वडिलांचा पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप घेऊन येईल किंवा मग आईचा निगेटिव्ह. जर बाळाचा ब्लड ग्रुप हा निगेटिव्हच असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, आईचा निगेटिव्ह, बाळाचा निगेटिव्ह, नो वरीज. पण बाळाचा जर ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असेल तर आईच्या ब्लड ग्रुपमध्ये डी अँटीजन नाही आहे, त्याच्यामुळे जेव्हा आईचं मिसकॅरेज होतं किंवा डिलिव्हरी होते त्यावेळेला आईच्या रक्तामध्ये जे RBCs असतात त्याच्यामध्ये अँटीबॉडीज क्रिएट होतात. कारण बाळाचा जे पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असतो त्याच्यामध्ये डी अँटीजन असतं, तर आईची बॉडी त्याला एक फॉरेन बॉडी म्हणून ट्रीट करते आणि त्यामुळे अँटीबॉडीज शरीरात क्रिएट करते. जसं की एखाद्या आजाराचा विषाणू आपल्या शरीरात गेल्यानंतर अँटीबॉडीज काय करतात, त्या विषाणूला मारायचं काम करतात. ठीक आहे, त्याचप्रकारे मग त्यामुळे बाळाला नेक्स्ट प्रेग्नन्सीमध्ये धोका होऊ शकतो. पहिल्या बाळाच्या जेव्हा डिलिव्हरी होते त्यावेळेला आईच्या शरीरात अँटीबॉडीज क्रिएट होतात, त्यामुळे सेकंड प्रेग्नन्सीमध्ये त्या बाळाला त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. तो प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आईला अँटीडी इंजेक्शन दिलं जातं. पण आता फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये वगैरे पण इंजेक्शन्स देतात, टेस्ट करतात. आईच्या ज्या रक्तात अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात त्या बाळाच्या RBCsला डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. त्यामुळे मग त्या बाळामध्ये ॲनेमिया होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे बाळ जन्मतः ॲनेमिक असू शकतं किंवा बाळाच्या किडनी लिव्हरच्या फंक्शनवर किंवा किडनी लिव्हरवर सूज येऊ शकते, काही कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होऊ शकतात. त्याला खूप तीव्रतेचा कावीळ होऊ शकतो जन्म झाल्यावर लगेच, तर त्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, जसं की त्याचा परिणाम होतो ब्रेनवरती. तर त्यामुळे अँटीडी इंजेक्शन देणं खूप गरजेचं आहे. प्रेग्नन्सीसाठी जर तुम्ही ट्राय करत असाल तर आधीच अँटीबॉडीज आईच्या शरीरात, आईचा जर ब्लड ग्रुप तुम्ही बघितलं असेल, जेव्हा डॉक्टरकडे जाता तेव्हा ब्लड ग्रुप चेक केला जातो,
तर त्याचं कारण हे आहे की आईचा ब्लड ग्रुप कोणता आहे आणि वडिलांचा कोणता आहे. आईचा निगेटिव्ह असेल तर मग आईच्या शरीरात अँटीबॉडीज आहेत का ह्याच्यासाठी एक टेस्ट केली जाते. अँटीबॉडीज असतील तर ती आधीच काळजी घेता येते. आईच्या शरीरात अँटीबॉडीज आहेत का हे प्रेग्नन्सीमध्ये 12व्या आठवड्यात 28व्या आठवड्यात आणि 36व्या आठवड्यात टेस्ट केली जाते की आईच्या शरीरात अँटीबॉडीज क्रिएट झालेल्या आहेत की नाहीत. त्याचप्रमाणे कधीकधी गर्भातलं जे बाळ आहे त्याचा ब्लड ग्रुपसुद्धा चेक केला जातो. जर बाळाचाही ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पॉझिटिव्ह आला तर मात्र काही प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. 28व्या आठवड्यामध्ये साधारण अँटीडी इंजेक्शन दिलं जातं आणि डिलिव्हरीच्या 3 ते 4 दिवस आधी म्हणजे डॉक्टर सांगतील तुम्हाला तेव्हा एकदा अँटीडी इंजेक्शन देतात. तर अँटीडी इंजेक्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे बाळाची वाढ देखील व्यवस्थित होईल आणि आईलासुद्धा जे बीपीचा त्रास होणं वगैरे जे कॉम्प्लिकेशन्स असतात ते होणार नाहीत. तर आय होप तुम्हाला सेम ब्लड ग्रुपबद्दल काही गैरसमज जो होता तो ह्या व्हिडिओतून दूर झाला असेल आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, पॉझिटिव्ह रहा.